नमस्कार मित्रांनो, प्राऊड इंडियन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तीने आपल्या मेहनत व जिद्दीने देशाला पहिले लोखंड नांगर बनवणारी फॅक्टरी दिली. होय, त्या मराठी व्यक्तीचं नाव आहे लक्ष्मणराव किर्लोस्कर, किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक. चला तर मग जाणून घेऊया लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या आयुष्यातील रंजक माहिती. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन इंटरेस्टिंग माहिती सर्वात पहिल्यांदा मिळेल. चला तर मग सुरू करू. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म 20 जून 1869 साली तत्कालीन मुंबई प्रांतातील बेळगाव जिल्ह्यातील गुर्ल होसूर या छोट्याशा गावात झाला. लक्ष्मणरावांचे वडील हे काशीनाथ पंत महाराष्ट्रीयन कऱ्हाडे ब्राह्मण असून वेदांत पंडित होते. समाजामध्ये काशीनाथ पंतांच्या वेद अभ्यासाचा चांगलाच बोलबाला होता. घरच्या परंपरेनुसार लक्ष्मणराव देखील पुढे जाऊन वेदाभ्यास सुरू करतील असे सर्वांना वाटत होते. मात्र नियतीने लक्ष्मणरावांसाठी काही वेगळेच आखून ठेवले होते. लक्ष्मणरावांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शिक्षणामध्ये खूपच गोडी होती. चित्रकला आणि तांत्रिक अवजारांमध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच खूप रस घेतला होता. सुरुवातीला कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्यांनी मुंबई येथील जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखला घेतला. त्यावेळी त्यांना त्यांचे बंधू रामण्णा यांनी होता होईल तेवढे आर्थिक सहाय्य केले. शिक्षण चालू राहिले, परंतु दुर्दैवाने त्यांना 2 वर्षातच शिक्षण सोडावे लागले, कारण त्यांना रंग आंधळेपणा जाणवू लागला. त्याने चित्रकला तर सोडली, मात्र अभियांत्रिक ड्रॉइंगचे शिक्षण चालू ठेवले. मेकॅनिकल ड्रॉइंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना VJTI म्हणजेच व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये महिना 45 रुपये पगाराची नोकरी मिळाली. नोकरीमध्ये मन रमत नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीला सायकल खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. ते मुंबईमध्ये सायकल खरेदी करून बेळगावला त्यांचे बंधू सायकल विकत असत. 1890 साली 700 ते 900 रुपयांमध्ये त्यांचे बंधू रामण्णा मुंबईवरून आलेली सायकल विकत असत. तसेच 15 रुपये हे सायकल चालवायचे प्रशिक्षण देण्यासाठी घेत असत. त्या काळी त्यांनी बेळगावमध्ये पहिला सायकलिंग रिपेरिंगचा धंदा सुरू केला. आज ज्या रोडवरती लक्ष्मणराव किर्लोस्कर सायकल रिपेरिंगचे दुकान चालवत होते त्याच रोडला आज त्यांचे नाव दिले आहे. आज ही किर्लोस्कर रोड म्हणून बेळगावमध्ये प्रसिद्ध व्यवसाय पेठ आहे. त्यांचा जन्म लहान खेड्यात झाला असल्यामुळे त्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करताना येत असलेल्या अडचणी पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची धडपड केली होती. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती व्यवसायाचा कायापालट होऊ शकेल याचा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी आपल्या स्वखर्चाने लोखंडी नांगर बनविला व त्याचा यशस्वीरित्या उपयोग करून नांगरणी देखील केली. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. त्यावेळी समाजामध्ये अंधविश्वासचे प्रमाण खूप जास्त होते. अंधविश्वासाने ग्रसित त्यावेळच्या काही शेतकऱ्यांनी अशा अफवा पसरवल्या की लोखंडी नांगराने शेत नांगरल्यास शेत विषारी होईल, तसेच शेत पूर्णपणे नापीक होईल. अशा अंधश्रद्धेमुळे लक्ष्मणरावांना खूपच अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांनी किती कष्ट घेतले असतील हे तुम्ही यावरून समजू शकता की त्यांनी बनवलेला पहिला लोखंडी नांगर विकायला त्यांना लगभग 2 वर्षे लागली. मात्र त्यांच्या या अथक परिश्रमामुळे व चिकाटीमुळे त्यांना यश मिळत गेले. त्यांना त्यावेळचे औंध संस्थांचे महाराज कुंडल येथे रेल्वे स्टेशनपासून जवळ असलेली आपली संस्थानातील पडीक जमीन द्यायला तयार झाले. तसेच 17,000 रुपयाचे कर्ज उपलब्ध करून सुद्धा द्यायला तयार झाले. अशा तऱ्हेने किर्लोस्कर ग्रुपच्या लहान रोपट्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेच रोपटे आज एका वटवृक्षाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. किर्लोस्कर ग्रुप हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विशाल उद्योग समूह आज नावारूपाला येण्यामागे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा खूप मोलाचा वाटा आहे. ज्या ठिकाणी लक्ष्मणराव किर्लोस्करांनी कारखाना सुरू केला होता तो संपूर्ण एरिया लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या कर्तृत्वामुळे किर्लोस्कर वाडी म्हणून नावारूपास आला आहे.
सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी हे ठिकाण आज त्या भागातील लाखो कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देते. तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील शिक्षण संस्था, आरोग्यसेवा व इतर अनेक मार्गातून झटत असते. लक्ष्मणरावांनी फक्त उद्योग क्षेत्रातच कार्य केले नाही तर सामाजिक सुधारणा चळवळीमध्ये देखील सहभाग घेतला होता. ते मनुष्यातील चांगल्या गुणांना मान देत. त्यांनी जातपात न पाहता फक्त कौशल्य व गुणांना महत्त्व दिले. ज्यांनी गुन्हेगारीमुळे शिक्षा भोगली आहे मात्र आयुष्यातून पुढे चांगलं काम करायची इच्छा आहे अशा समाजाने वाईट टाकलेल्या लोकांना काम देऊन लक्ष्मणरावांनी मूळ समाज प्रवाहात सहभागी करून घेतले. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना ते आपल्या कुटुंबातीलच मानत. त्यांच्या कल्याणासाठी व त्यांच्या कुटुंबासाठी त्यांनी कित्येक कल्याणकारी योजना सुरू केल्या. त्यांनी सुरू केलेल्या किर्लोस्कर ग्रुपने जगातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प पूर्ण करून वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. गुजरातमध्ये नर्मदा नदीवर बांधलेले सरदार सरोवर धरणाचे सर्व काम हे किर्लोस्कर कंपनीने पूर्ण केले आहे. जगातील सर्वात मोठ्या वॉटर सप्लाय सिस्टममधील 2 नंबरचे वॉटर सप्लाय सिस्टम आंध्र प्रदेशमध्ये पूर्ण करण्याचा विक्रम देखील किर्लोस्कर ग्रुपच्या नावावर आहे. स्त्रियांच्या कार्यकौशल्याला मानवंदना म्हणून वुमन एम्पॉवरमेंटसाठी कोईम्बतूर तामिळनाडू येथील किर्लोस्कर कंपनीने फक्त महिला चालवत असलेली पंप कंपनी सुरू केली. देशाच्या न्यूक्लिअर एनर्जीसाठी न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये देखील किर्लोस्कर कंपनी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. अशा सर्व गोष्टी व देशाप्रती असलेले प्रेम पाहून भारत सरकारने 20 जून 1969 साली लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या जन्मशताब्दीनिमित्त पोस्टकार्ड इश्यू केले व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अशा या महान मराठी व्यक्तिमत्वाला प्राऊड इंडियन व व्हायरल इंडियन परिवाराचा मानाचा मुजरा. तर मित्रांनो, आज आपण लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्याबद्दल खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेतल्या. मला खात्री आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आपल्या मित्रपरिवाराला देखील ही माहिती मिळावी म्हणून व्हिडिओ सर्वांना शेअर करा. तुम्हाला कोणत्या महान व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी नक्कीच त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवीन. तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.